नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट अभिजित अशोक टिकर. आम्ही भारती विद्यापीठ आंबेगोमधून तिथे राहिला आहोत आणि आज महाराष्ट्र न्यूज चॅनल आमच्या घरी गणपती बाप्पा जे आज आलेले आहेत त्यासाठी कव्हरेज देण्यासाठी आलेले आहेत. आज जे आहे हा गणपती बाप्पा जे आहे तो लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेला आहे, सार्वजनिक रूप त्याला दिलेलं आहे. आणि सार्वजनिक रूप देण्यामागचं कारण जे आहे ते सर्व परिवार जे आहेत ते एकत्र जेव्हा येतात आणि सामाजिक बांधिलकी आपली होते त्यामुळं जो उत्सव जो आहे त्याला आता चांगलं रूप आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये तर घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन होतं आणि गणपती बाप्पा जे आहेत हे 64 विद्या आहेत त्यांना माहिती आहे, अवगत आहे त्यांना. आणि त्यामुळं गणपती बाप्पा जेव्हा येतात तेव्हा पूर्ण घरात उत्साहाचं वातावरण असतं. आमच्या घरात सगळे आमचे मित्र परिवार सगळे बाकीचे नातेवाईक हे सगळे येतात आणि ते आल्यामुळं आम्हाला एक जो आनंद असतो तो खूप आम्हाला सगळ्यांना बरं वाटतं. आणि आमचे जे मित्र आहेत नंदू गवळी हे खास श्रीगोंद्यावरनं इथे आलेले आहेत, तर बाप्पाचं दर्शन घ्यायला आलेले आहेत, त्याचे मुलं विथ फॅमिली ते आलेले आहेत. आणि गणपती बाप्पाचं जे आगमन झालेलं आहे ते शुभ असतं आणि आम्हाला खूप बरं वाटतं. आपण जे आता जे सार्वजनिक गणेश उत्सव पुण्यात जो होतो तो पण खूप आता खूप वाढलेला आहे आणि सामाजिक बांधिलकी लोकांनी ठेवलेली आहे. कार्यकर्ते जे आहेत ते खूप चांगलं वागतात. पूर असतो, इथं कुठली आपत्ती आली महाराष्ट्रात तर गणपती मंडळाचे कार्यकर्ते कायम तत्पर असतात. नमस्कार, मी ॲडव्होकेट नंद किशोर गवळी श्रीगोंद्यावरून मी आज या ठिकाणी पुणे येथील माझे मित्र वकील मित्र अभिजित टिकर साहेब यांच्या घरी आंबेगाव येथे आलेलो आहे. आणि दरवर्षी मी माझी फॅमिली गणेश उत्सवासाठी पुण्यात येत असतो. या गणेश उत्सवासाठी मागील 2 वर्षामध्ये कोरोना काळामध्ये आलो नाही याचं मला खंत होती, परंतु 2 वर्षाची भर या पुण्यात आल्यापासून माझ्या मित्राच्या घरी आल्यापासून आम्ही सगळे सुखदुःख दोन्ही कुटुंबाची विसरून या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो. आनंद आणि कालपासून आम्ही पुण्यामध्ये गणपती पाहिले, आज महाराष्ट्र न्यूज आमच्याकडे आलेला आहे. अत्यंत आनंद वाटतो आणि त्यांचे आभार मानतो की अशा ठिकाणी घरोघरी येऊन ते लोकांना प्रोत्साहन करतात, जनजागृती करण्याचं काम करतात, प्रेम जिव्हाळा जपण्याचं काम आज खरं ह्या महाराष्ट्र न्यूजने या ठिकाणी तर घेतलेलं आहे. त्यांचं मी आणखी एकदा आभार मानतो. माझे कुटुंब टिकार फॅमिली, गवळी फॅमिली आणि महाराष्ट्र न्यूज यांना गणपतीच्या म्हणजे खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. नमस्कार, माझं नाव मीनल अभिजित टिकर. आमच्या इथे दरवर्षी गणपती बसतात, तर फार पूर्वीपासून आमच्याकडे प्रथा आहे. आम्ही 5 वर्ष गौरी बसवल्या होत्या, आता त्याच्यानंतर 5 वर्षानंतर आम्ही गणपती फक्त बसवतो, तर आमच्याकडे फार पूर्वीपासूनची प्रथा आहे. दरवर्षी आम्ही नवीन नवीन प्रकारचे मूर्त्या आणत असतो, डेकोरेशन माझा मुलगा त्याचे मित्र येत असतात मदतीला. मैत्रीणही असते माझी, श्रीगोंद्यावरून खास आमच्यासाठी आली आहे. आणि पुढच्या वर्षी आम्ही शारदा गणपती बसवणार आहे. आम्ही फार आमच्या घरामध्ये खूप छान असं उत्साही वातावरण आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो, आम्हाला खूप उत्साह येतो. नमस्कार, मी रोहन अभिजित टिकर. तुम्ही हे जे डेकोरेशन बघू शकता ते मी आणि माझ्या मित्र आणि माझ्या बहिणीने केलेलं आहे. आणि यावेळेस आम्ही विठ्ठलाची मूर्ती आणली आहे गणपतीच्या रूपात. त्याचं कारण असं होतं की 2 वर्ष जे कोविड होतं तर वारी बंद होती आणि मग यावेळेस आम्ही विचार केला की विठ्ठलाची मूर्ती गणपतीच्या रूपात आणावी. आणि आम्ही दरवर्षी वेगवेगळं डेकोरेशन करतच असतो आणि यावेळेस आम्ही हे डेकोरेशन केलेलं आहे. अशोक टिकर, आमच्या घरामध्ये गेले 24 वर्ष झाले गणपती बसतोय. आणखीन दरवर्षी मुलं सगळे हौशेने करतात सगळं डेकोरेशन वगैरे. आणि माझा सर्वांना आशीर्वाद आणि गणपती बाप्पा सगळ्यांना चांगली बुद्धी देतो आणि सर्वांना चांगली बुद्धी द्यावो आणि दिवसेंदिवस सगळ्यांचा उत्कर्ष हो. आणि आपल्या भारतामध्ये हा कोरोना आलेला तो निघून गेलेला आहेच आता आणि सगळ्यांची तब्येत चांगली राहून दे हा एवढं माझा सगळ्यांना आशीर्वाद.
व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.